जय भारत मिशीतल जागृती न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दर्शकहो, भारतीय जनता पार्टी हा महिलांबद्दल अश्लील बोलून त्यांचा नेहमी अपमान करणारा पक्ष असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. राष्ट्रीय नेत्यांपासून ते नगरसेवकांपर्यंत भाजपचे लोक महिलांच्या बाबतीत घाणेरडे कमेंट करीत असतात, त्यांना अश्लील भाषा वापरतात, त्यांच्याशी अश्लील चाळे करीत असतात, त्यांचा अपमान करीत असतात. असाच प्रकार पुण्यात घडला आहे. एक महिला अधिकाऱ्याला भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी चक्क महिलांच्या जननी भागात पाय घालण्याची भाषा करीत अश्लील शिवीगाळ केली आहे. शिवीगाळ कशासाठी? तर न केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी. जर असे लोकप्रतिनिधी महिलांना अशा प्रकारची वागणूक देत असतील तर त्यांच्या पक्षात असलेल्या महिला किती सुरक्षित असतील याचा विचार पक्षात असलेल्या महिलांच्या पतींनी करायला हवा. महिलांवरील अत्याचारांच्या घटना पाहून मीडियासमोर रडणाऱ्या चित्रा वाघ अद्याप गप्प आहेत. त्या आमदार सुनील कांबळेवर कारवाई करण्याची मागणी करतील काय असा सवाल विचारला जात आहे. भाजपचे नेते राम कदम म्हणाले होते की मुलींना पळवून आणा. प्रवीण दरेकर, गिरीश महाजन यासारखे अनेक नेत्यांनी महिलांचा अवमान केला आहे. आधी पाहूया भाजपच्या मस्तवाल आमदार सुनील कांबळे नेमकं काय म्हणाला आहे. हॅलो हॅलो मॅडम, नमस्कार. हा नमस्ते सर. काय प्रॉब्लेम झालाय? किती वेळा फोन करायचं, काय ते काय नाही म्हणून सांगायला त्याला येऊ नका, परत करणार नाही मी. लॉकिंग दिलं नाही मी, बघतो परत काय करायचं ते. हॅलो हॅलो, गेडाम साहेबांशी एक फोन करून बोला ना. आता त्याच्या भोकत पाहिजेला का? 10 वेळा फोन करू का? त्या विजेच्या आईला मी घोडा लावेल, तुमच्याकडे आईला घोडा लावेल मी. आता 100 वेळा फोन करू तर ह्याला फोन लावा, त्याला फोन लावा लागेल. नौकर का तुमचा मी? हॅलो बोला बाबा, तुम्ही तुमच्या भोकत पाय घाली लागतो त्याच्यावर का? ते हे करून द्या, घोडा लावेल नाही तर मी. अहो ते घेणार की मॅडम फोन? मॅडम फोन घेणार. त्यानंतर पाहूया काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारी आणि मनसे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांची प्रतिक्रिया. नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी. काल महापालिकेच्या महिला अधिकारी शिर्के मॅडम यांच्याशी भाजपचे कॅन्टोनमेंटचे आमदार सुनील कांबळे, आता तुम्हाला आम्ही माननीय नाही म्हणणार, सुनील कांबळे यांनी अर्वाच्य घाणेड्या महिलेला लज्जाईल अशा शिव्या दिल्या. एके ठेकेदाराच्या बिलासाठी एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, 5 वेळा तुम्ही तुमच्या व्हिडिओ आणि ऑडिओ मध्ये शिव्या दिलेल्या आहेत सुनील कांबळेजी. आम्ही काय म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज महिलांचा सन्मान करतात. छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही नाव घेतलं, लाज वाटली पाहिजे. तुम्ही महिलांच्या बाबतीत अशा शिव्या देता, एवढ्या घाण खालच्या पातळीला जाऊन स्त्रीच्या जननी स्थानावर तुम्ही घाण बोललाय. तो आईच्या, मातेच्या, मातृत्व शक्तीला शिवी दिली आहे तुम्ही, बाकी कुणाला शिवी दिली नाही तुम्ही, शिरक्यांना नाही शिवी, तुम्ही मातृत्वाला शिवी दिली आहे. अहो, जी महिला आपल्या पोटामध्ये 9 महिने बाळ ठेवते आणि त्याला जन्म देते, तुमच्या आईने पण 9 महिने तुम्हाला पोटात ठेवलं ना, तुमचं जननी स्थान पण तेच आहे ना, तर तुम्ही आभाळात ना पडलात सुनील कांबळे. अहो, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुम्ही असं बोलता तेव्हा पुण्यातल्या सगळ्या स्त्रिया रस्त्यावरून तुमच्या घरासमोर आंदोलन करतील आणि मी स्वतःही तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करीन आणि तुमचा निषेध करते. शेम ऑन यू, शेम ऑन बीजेपी, शेम ऑन सुनील कांबळे. आंदोलन करायची आणि एक लोकप्रतिनिधी, एक आमदार त्या महिलेला, त्या कर्मचारी महिलेला आया बहिणीवरनं अश्लील घाण भाषेत शिव्या देण्याचं धाडस करतो, त्याचा मी प्रथम निषेध व्यक्त करते. तो नगरसेवक, तो आमदार भाजपचा सुनील कांबळे आहे. लाज वाटली पाहिजे की आपण कोणाला शिव्या देतोय आणि कशासाठी देतोय. ज्यावेळी आमचे वसंत भाऊ कोरोनाच्या काळामध्ये रेमडेसिवीरसाठी त्या डॉक्टर नाईक मॅडम आहेत यांच्याशी वाद घालत होते, तर त्याला एक चौकट होती, त्या मॅडमशी नव्हते तर ते जे दुसरे डॉक्टर पुरुष होते त्यांच्या बरोबर बोलत होते. त्यावेळी महिलांच्या कैवारी असलेल्या चित्राताईंनी महापौरांना एक ट्विट केलं होतं, महापौर तुम्ही लक्ष द्या, चित्राताई आता खरी वेळ आली आहे तुम्हाला महापौरांना सांगायची, तुमच्या आमदारावर आणि नगरसेवकावर कारवाई करायची, एवढं हीन काम तुमच्या नगरसेवकांनी केलेलं आहे.
शिव्या देताना तुम्हाला तंत्र सुद्धा राहत नाही? अहो कसले तुम्ही लोकप्रतिनिधी, भंगार बिन लायकीचे आहात तुम्ही। लाजा वाटला पाहिजे एवढ्या घाण शिव्या देताना। मला माहिती आहे याच्यात राजकारण करणार, याच्यात तुम्ही त्या महिलेला दबाव टाकणार, तिच्याकडनं गुन्हा होऊन देणार नाही। परंतु महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना इतक्या घाण शिव्या देणाऱ्या लोकप्रतिनिधीला सोडणार नाही। मला एक विचारायचं आहे त्या सुनील कांबळेंना, तुमच्या घरात महिला नाही, त्यांना नाही काही? त्यांना तुम्ही असाच सन्मान देता, अशा पद्धतीने बोलता? तुमच्या घरात आई नाही, बहीण नाही, तुमची बायको नाही? तुम्ही आमदारच्या खुर्चीवर, तुम्ही नगरसेवकाच्या खुर्चीवर बसण्याच्या लायकीचे नाही आहात, हे लक्षात घ्या सुनील कांबळे। या प्रतिक्रिया ऐकल्यावर वाटते संगीताताई तिवारी आणि रुपालीताई पाटील या महिलांना खरंच महिलांविषयी कळवळ आहे। पोट तिकडेने आणि संतापून बोलत आहेत, पण हे तेव्हाच खरं ठरेल जेव्हा आमदार सुनील कांबळेवर कारवाई करतील। रुपाली पाटील तर न्याय देण्यात प्रसिद्ध आहेत, त्या मस्तवाल आमदारालाही धडा शिकवतील। आम्ही नेहमी सांगत असतो, आता पुन्हा एकदा सांगतो, भाजप हा RSS प्रणित पक्ष आहे। तो मनुस्मृतीचं समर्थन करणारा किंबहुना मनुस्मृती लागू करण्यासाठी आटापिटा करणारा पक्ष आहे, आणि मनुस्मृतीत महिलांना बिलकुल मान सन्मान नाही। मनुस्मृतीनुसार हे नेते महिलांशी वर्तन करताना दिसतात, म्हणून लोको हो सावधान व्हा। आपल्या घरातील महिलांना भाजपाचं करण्यास पाठवताना 10 वेळा विचार करा, आणि यापुढे कोणत्याही निवडणुकीत भाजपाला आपले अमूल्य मत न देण्याचा निर्धार करा। देशाचं वाटोळं होण्यापासून थांबवा। जय भारत।